काय करतोय? मीनं खूप मोठी चूक केली तुम्हाला इथे आसरा देऊन. त्याच वेळी हे काढून टाकायला हवं होतं, नाहीतर पेटवून द्यायला हवं होतं. मल्हार, काय सगळं का माझ्या बायकोला का त्रास द्यायलाय तू? बाहेर भेटून मला हिनवतूस की हिनवतूस, आणि इथं मी नसताना मुद्दामून येऊन माझ्या बायको बरोबर भांडणं काढतो तुझे? ते बायकांबरोबर भांडण्यात मर्दनगी दाखवतो तुझे? वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभारलोय म्हणून आज खानविलकरांचं नाव मोठं झालेलं दिसतंय. आणि मला विचारतोय माझं काय, तुझ्या बाबानं काय रे नसता घोळ घातला, आत्महत्या करून मोकळा झाला, त्यानंतर मी सगळं निस्तरलंय या सुधाकर खानविलकरनं सगळं निस्तरलंय. तुझा बाबा काय रे याला सगळी वाट लावून. काका, हात पकडते त्या मल्हार खानविलकरचा हात पकडते ही रिक्षावाली. माझा हात पकडते त्या मल्हार खानविलकरचा हात पकडते. ऐकी तरी आहे का त्या रिक्षावालीची? मल्हार, तोंड सांभाळून बोल आणि लक्षात ठेव अंतरा तुझी बायको आहे. मल्हार, आज जर वेळीच अंतराने तुझा हात धरला नसता ना तर तुझ्यातून काय घडलं? आई पाहिलं सगळं. हो पाहिलं, सगळं पाहिलं. आणि म्हणूनच सांगतेय अंतराने काहीच चुकीचं केलं नाही, अगदी योग्य केलं. आणि अंतरानं तुला वेळीच अडवलं याबद्दल तू तिचे आभार मानायला हवेस, तर तू उलट तिलाच बोलतोय. मल्हार, अंतरा खूप समजूतदार आणि संस्कारी मुलगी आहे, नशीब लागतं अशी बायको मिळायला. तू आहेस की तिला समजूनच घ्यायला तयार नाहीये.